आज 26 तारीख माझा आज गट येडगाव बोरवाडी तुमचं नाव काय सागर कैलाजोरी मोजणी कुठल्या गटाची होती मोजणी बोरवाडी ना 99 सर्वे नंबर काय त्याचा ऑर्डर कोणी केली होती सबनीस साहेबांनी मग आता तुमची ऑर्डर झाली प्रत्यक्षात मोजणी झाली सगळ्या डिपार्टमेंटनी सहकार्य केलंय तुमची भावना काय प्रतिक्रिया काय माझा सर्व नंबर 88 जुना आता नवीन 100 आणि वडिलोपार्जित माझ्या क्षेत्राला रस्ता नव्हता गेली मागच्या वर्षी मी 2022 साली तहसीलदारांकडे एक अर्ज केला होता रस्त्यासाठी आजपर्यंत मी वडिलोपार्जित ती केस चालली वर्षभर मला विचारण्यात आलं की बाबा तू आतापर्यंत कसा जात होता तर मला आतापर्यंत जे प्रतिवादी होते म्हणजे गणेश बाबाजी भोर असतील किंवा नवनाथ भोर असतील आजपर्यंत यांनीच मला सहकार्य केलं होतं पण मला एक हक्काचा रस्ता असा नव्हता म्हणून मग मी मागच्या वर्षी एक तहसीलदारांकडे अर्ज केला सबनीस साहेबांनी पण अशी म्हणजे अति तातडीने असं एक केस निकालात काढली आणि त्याच्यानंतर मग पोलीस संरक्षण म्हणा महसूल विभाग म्हणा मोजणी विभाग म्हणा सर्वांनी म्हणजे ताटे साहेब म्हणा किंवा महसूल विभागाचे मोजणी विभागाचे गांगडे किंवा आपले आलेले पारधी साहेब असतील यांनी मग आता पोलीस स्टेशनचे ताटे साहेबांनी पाठवलेले आपल्या लोंडे मॅडम असतील केंगले मामा असतील किंवा हे आपले साहेब असतील सर्वांनी पण इथे येऊन खूप असं म्हणजे काही वादविवाद नव्हता गोडी गुलाबीनी हा रस्त्याचा खूप दिवस प्रलंबित राहिलेला प्रश्न मार्गी लावला त्याबद्दल महसूल विभागाचं पोलीस डिपार्टमेंटचं किंवा वैयक्तिक आपल्या बाजूच्या शेतकऱ्यांचं सुद्धा मनापासून आभार गणेशराव तुम्ही रस्त्याच्या खालच्या बाजूने आहात तो रस्ता आता मार्गी लागलेला आहे रितसर मोजणी झालेली आहे तुमची भूमिका काय तुम्ही काय सांगाल कसं आहे आता त्यांना बऱ्याच दिवसापासून त्यांचा सो जाण्यासाठी रस्ता नव्हता त्यांनी सुद्धा तहसीलदार साहेबाकडून तो रस्ता अपील करून तो रस्ता मिळवलेला आहे आज त्या रस्त्याला अडवण्याचा आम्हाला काय अधिकार नाही कसं आहे बाकी कोणी असते अधिकारी वर्ग असेल सरकार भाऊसाहेब असतील पुणे डिपार्टमेंट असेल बाकी इतर ग्रामपंचायतचे काही तलाठी भाऊसाहेब असतील इतर अधिकारी आता कसं आहे ज्या गोष्टी होत्या त्या पहिल्या वादात होत्या त्या आता प्रतिवादात तुमच्या विषय सोडून द्यायचा झालेल्या गोष्टी चांगल्यासाठी झाल्या त्यामुळे आम्हाला काही विषय नाही बाबा त्याला त्यांच्या हक्काचा रस्ता मिळाला आम्हाला आमच्या जागा तर कळाली का बाबा आमचं इथून होतं किंवा असं आहे ते मोजणी करून केलं त्यामुळे आम्हाला काही विषय नाही तुमचं नाव काय गणेश दादा तर रस्त्याच्या पश्चिमेला तुम्ही आहात वरच्या बाजूने रस्ता आता सामंजस्यपणे म्हणजे रितसर नियमाने मोजणी झालेली आहे तुमची भूमिका काय तुम्ही समाधानी आहात का होतं ते चांगल्यासाठी होतंय सर्वांसाठी होतंय त्याच्यात माझं काही दुमत नाही आता याच्यावर कुठलाही वाद नाही कोणी खांब वगैरे उपटणार नाही धन्यवाद घोलप सेल्स अँड मशिनरी कडबाकुट्टी पीव्हीसी पाईप जीआय पाईप मल्चिंग पेपर पिठाची गिरणी रेन पाईप सिमेंट पाईप एचडीपीई पाईप राईस हॉलर स्प्रिंकलर प्लास्टिक क्रेट सिमेंट चेंबर बॅटरी पंप ठिबक पाईप पॅकेजिंग मटेरियल सर्व वॉल पेट्रोल पंप प्लंबिंग मटेरियल गार्डन पाईप एसटीपी पंप यासह सर्व प्रकारचे कृषी पंप आणि मोटार तसेच नळ पाणी पुरवठा योजनेचं साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण घोलप सेल्स अँड मशिनरी त्यासोबतच पंचायत समिती कृषी विभाग यांच्या अनुदानास पात्र असलेले सर्व साहित्य टेस्ट रिपोर्ट व जीएसटी बिलासहित मिळण्याचं हे एकमेव ठिकाण पंचायत समितीपासून अगदीच 2 मिनिटाच्या अंतरावर अनुदानास पात्र असणारे साहित्य 5 HP पानगुडी मोटर पंप 3 HP पानगुडी मोटर पंप ताडपत्री प्लास्टिक क्रेट पीव्हीसी पाईप राईस हॉलर कडबाकुट्टी बॅटरी पंप सरीरेजर एसडीपीई पाईप हे सर्व वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण घोलप सेल्स अँड मशिनरी आमचा पत्ता शंकरराव बुट्टे पाटील मैदानासमोर जुन्नर ओतूर रोड जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक 7625919151 तसेच 7725919151 सर्व शेतकरी बांधवांनी एक वेळ अवश्य भेट द्या घोलप सेल्स अँड मशिनरी प्रोप्रायटर अशोक भगवंतराव घोलप एकदा अवश्य भेट द्या